परिच्छेद आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 452 व 324 सह कलम 34 नुसार गुन्हा केल्याचा आरोप आहे. परिच्छेद सरकार पक्षाची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 18/10/2004 रोजी 9 वाजताच्या दरम्यान फिर्यादी विशाल शेख उस्मान यांच्या घरी टीव्ही पाहत असताना आरोपी तेथे आले व त्याला विचारले की संदीप कोठे राहतो. फिर्यादीने माहीत नसल्याचे सांगितल्यावरून त्यांनी फिर्यादीसोबत वाद केला व घरामध्ये घुसून तलवारसारखे हत्याराने आरोपींना त्यांच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले. तसेच सगीरा हिच्या हातावर वार केल्यामुळे तिच्या हाताच्या बोटावर जखमा झाल्या होत्या म्हणून फिर्यादीने पोलीस ठाण्यात येथे रिपोर्ट दिला. परिच्छेद वरील फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 452 व 324 सह कलम 34 नुसार गुन्हा रजिस्टर्ड नंबर 753/2005 आरोपींविरुद्ध दाखल केला. जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. त्यानंतर अन्वेषण अधिकारी यांनी 2 पंचासह घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला व गुन्ह्यात वापरलेले फायटर तलवार चाकू लोखंडी पाईप व एक मोटारसायकल जप्त करून जप्ती पंचनामा तयार केला. साक्षीदारांचे बयान नोंदवण्यात आले. आरोपींना अटक करण्यात आली व पूर्ण तपासाअंती आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. आरोपी क्रमांक 3 हा फरार असल्यामुळे प्रकरणाचे संपरीक्षण निशाणी क्रमांक 37 वरील आदेशाप्रमाणे आरोपी क्रमांक 1, 2 व 4 विरुद्ध वेगळे करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 452 व 324 सह कलम 34 नुसार निशाणी क्रमांक 43 प्रमाणे दोषारोप निश्चित करण्यात आले व ते आरोपींना वाचून व समजावून दाखविण्यात आले असता आरोपींनी ते नाकबूल करून प्रकरणांची संपरीक्षा व्हावी अशी विनंती केली. सरकार पक्षातर्फे एकूण 2 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरुद्ध संहिता कलम 313 अन्वये पुरावा अभिलेखावर न आल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वये त्यांचे बयान नोंदवण्यात आले नाही. परिच्छेद खालील मुद्दे माझ्या विचारार्थ आले. त्याचे निष्कर्ष मी खाली दिलेल्या कारण मीमांसेनुसार देत आहे. परिच्छेद अभियोग पक्ष असे सिद्ध करतो काय की दिनांक 18 ऑक्टोंबर 2004 रोजी 9 वाजताच्या दरम्यान आरोपींनी फरार आरोपींसह आपसी संगनमताने शेख उस्मान यांच्या घरामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला. तसेच वर नमूद तारखेस वेळी आरोपींनी फरार आरोपीसह
आपसी संगनमताने फिर्यादी नामे विशाल व सगीरा यांना आप खुशीने चाकू शॉपर तलवार व लोखंडी रॉड या घातक शस्त्रांनी मारहाण करून इच्छापूर्वक दुखापत केली.